नमस्कार, रेखाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बटाटा शाबो बनवूयात। त्यासाठी हा एक वाटी शाबो घेतलेला आहे। 7-8 तास पाण्यामध्ये भिजून बटाटा उकडून घेतलेला आहे। 5-6 पीसेस आहेत हिरवी चटणी आणि हे थोडंसं पनीरसुद्धा घेतलेलं आहे मी आणि शेंगाकूट। कृतीला सुरुवात करूया। त्यामध्ये थोडंसं बटर टाकूया आणि अर्धा चमचा तेल। हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर हिरवी चटणी, बटाटे आणि एक पनीर तळी पुरतं मीठ आणि नंतर हा भिजवलेला शाबो। चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आणि आता शेवटी शेंगाकूट टाकूया। आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो आपण। लाल तिखट साधारण 1-2 मिनिट परतून घेऊया। अशा पद्धतीने हे आपला बटाटा शाबो तयार झालेला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।